निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात विविध ठिकाणाहून उत्साहात बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या गर्दीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले. नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यात अनेकांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे. शिर्डीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा आपला उमेदवारी अर्ज राहता तहसील कार्यालयात जाऊन दाखल केला आहे. विखे पाटलांनी राहत्या जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल केल्यानंतर विजय संकल्प मेळावा देखील पार पडला आहे. निर्वाचित आहे. यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपके बार 220 पार त्या अगोदरच घोषणा केलेली आहे. किंबहुना त्यापेक्षा ज्यादा महायुती जागा येतील. राज्याच्या स्थापनेच्या नंतर मला वाटतं हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक विजय आपल्याला पाहायला मिळणार. नगर जिल्ह्याच्या दृष्टीने आपण जे बोललेत 12-0 तर ते 12-0 येणार काय दिसेल? 12-0 जो निकाल नगर जिल्ह्याचा आपण म्हणतोय महायुतीचा येणार आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात कदापि संदिग्धता नव्हती. अगोदर नव्हती आणि आताही नाही. साहेब युतीनं झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाली तर भाजप बंड थांबेल काय राज्यातलं? मला असं वाटतं की ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारी मिळणं नाही मिळणं राजीनाम्याचे प्रश्न असतात. 2-3 दिवस बाकी आहे. 7 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार आहे. बहुतांशी ठिकाणी मला वाटतं स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांच्या इतक्या वर्षाच्या कष्टाचं फळ असतं की त्यांना वाटतं की उमेदवारी मिळावी. पण शेवटी एकालाच कोणाला तरी उमेदवारी देता येईल. मला वाटतं पक्षाच्या बरोबर 100% लोक राहतील. हे तात्पुरत्या स्वरूपाचं ही नारंगी आहे. ही 7 नंतर निघून जाईल. दौंडमध्ये देखील आघाडीचे उमेदवार रमेश थोरात आणि महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज दौंड शहरातील नेहरू चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत शक्ती प्रदर्शन करत रॅली देखील काढण्यात आली आहे. दौंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या संख्येनं रमेश थोरात यांनी अर्ज दाखल केलाय. दौंड मतदारसंघ हा रासपच्या ताब्यात आहे. काय नाही, आमचा आजचा फॉर्म भरायचा कार्यक्रम हा अत्यंत साधेपणाने आहे. एक आठवड्यापूर्वीच माझ्या घरात एक दुःखद घटना घडल्यामुळं मी सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की कुठंही मोठ्या प्रमाणात तुम्ही येण्याची ही घाई करू नका. एक अत्यंत साधेपणाने आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे आणि कुठं सभा नाही काय नाही आम्ही अत्यंत साधेपणाने आजचा हा कार्यक्रम ठेवलेला. मागच्या 5 वर्षामध्ये एक विधानसभेचा सदस्य म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय जानकर साहेब माननीय पंडितताई बापट साहेब चंद्रकांतदादा व सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने सहकाऱ्यांनी या मतदारसंघामध्ये चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेचसे वर्षानुवर्ष प्रलंबित विषय मार्गी लावत असताना या 5 वर्षाचं चांगलं नियोजन करणं आणि पुढच्या 25 वर्षाचं या जमपातचं नियोजन करणं या दृष्टीने मी कामकाज करण्याचा प्रयत्न केला. उत्तमशी विषयाला यश आलं. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे दौंड मतदारसंघातील अधिकृत उमेदवार राहुल कुल यांनी देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दौंड मधून राष्ट्रीय समाज पक्षाकडून राहुल कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महादेव जानकर गिरीश बापट हे उपस्थित होते. शिवाजी चौकामध्ये यावेळी सभा देखील घेण्यात आली. त्यामध्ये नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राजाभाऊ तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतलाय. त्यावेळी राहुल कुल नेमकं काय म्हणाले पाहूया. मागच्या 5 वर्षामध्ये एक विधानसभेचा सदस्य म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय जानकर साहेब माननीय पंडितताई बापट साहेब चंद्रकांतदादा व सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने सहकाऱ्यांनी या मतदारसंघामध्ये चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून डॉक्टर संदीप धुर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षासोबत प्रामाणिक राहिल्यानं आपल्याला संधी मिळाली असल्याचं मत डॉक्टर संदीप धुर्वे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून डॉक्टर संदीप धुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2004 मध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व डॉक्टर धुर्वे यांनी केलं होतं. मात्र त्यानंतर भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नव्हती. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत धुर्वे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. डॉक्टर संदीप धुर्वे आता आपल्यासोबत आहे. 10 वर्षानंतर आर्णी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे पक्षानं. काय सांगाल?
देर है अंधेर नहीं है। 10 वर्षापूर्वी मजे जी इमानदारी के काम होते, जनतेचे विकासाचे काम होते, त्या कार्याची दखल भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीने घेऊन मला जिम्मेदारी दिली त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मोदीजी, देवेंद्रजी, गडकरीजी, हंसराज भैया अहिर, अण्णासाहेब पारवेकर आणि तमाम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि माझ्या मतदारसंघातील जी आपुलकीची भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये माझ्याबद्दल होती, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये माझ्याबद्दल होती, ती पूर्णत्वास गेली आणि पार्टीने मला न्याय दिला। हा न्याय मी सर्वांची साथ घेऊन प्राप्त करून दाखवील हा विश्वास माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी ते व्यक्त करतो। आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधकाचं कितपत आव्हान आपल्यासमोर आहे? याच विरोधकांना मी पराभूत केलं होतं 2004 साली जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता ना केंद्रात होती ना राज्यात होती। आज आमच्या पार्टी सत्ता केंद्रात पण आहे आणि राज्यात पण आहे आणि आमचे सर्व महायुतीचे जी सत्ता आहे महायुतीचे सदस्यांची ती सुद्धा त्याची मोलाची साथ मला मिळेल। माझ्या कार्याची पोचपावती जनता 100% मला देईल आणि 24 तारखेला काउंटिंगमध्ये बघताल ही कमर 100% इथे परत केलेल डॉक्टर संदीप दुर्वेचा आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय निश्चित होईल। परतूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परतूर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीनं शहरातून ढोल ताशा वाजवत रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। या रॅलीत हजारो काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। या रॅलीत राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस बळीराम कडपे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात असे अनेक मान्यवर उपस्थित होते। हा जो प्रतिसाद आहे तो जनतेचा आहे। एवढ्या मोठ्या संख्येनं रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झालेत। त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो निश्चितच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी जेथलिया म्हणाले। पैठण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी भव्य मिरवणूक काढून भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीचे साथीदारांसह बाजार समितीपासून निघालेल्या पदयात्रेत मिरवणुकीत भाजपा नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। संगमनेर या ठिकाणी भाजप सेना युतीचे उमेदवार साहेबराव नवले यांनी आपला उमेदवारी अर्ज हा भर पावसात भरल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील पावसात भिजत त्यांच्यासोबत उपस्थित होते। संगमनेर या ठिकाणी शिवसेनेच्या साहेबराव नवलेंनी चक्क हजारो कार्यकर्त्यांसह पावसात भिजत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पावसातच रोड शो करत शक्ती प्रदर्शन करत अनोख्या पद्धतीनं त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी, आपण पाहूयात। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेनेने साहेबराव नवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे आणि साहेबराव नवले आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगमनेरच्या तहसील कार्यालयामध्ये निघालेले आहेत। आपण बघू शकतो प्रचंड पाऊस वरून चाललेला आहे आणि साहेबराव नवले यांचे कार्यकर्ते, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते हे चक्क पावसामध्ये आपला उमेदवारी अर्ज संगमनेरामधून या ठिकाणी दाखल करत आहेत। हे ताजी दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। शिवसेनेचे आणि भाजपचे या ठिकाणी कार्यकर्ते चक्क पावसामध्ये आपला उमेदवारी अर्ज हा या ठिकाणी दाखल करत आहेत। शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते हे रोडवरती आहेत, यामध्ये महिलांचा देखील समावेश झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे। थोड्याच वेळात या पावसामध्ये साहेबराव नवले हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज हा या ठिकाणी भरणार आहेत। परंतु प्रचंड पाऊस हा या ठिकाणी संगमनेरमधून या ठिकाणी चाललेला आहे आणि या पावसामध्ये हा उमेदवारी अर्ज एक अनोख्या पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्ते पावसामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आशुतोष काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जोरदार शक्ती प्रदर्शनासह हजारो समर्थकांच्या हजेरीत कलश आंबेडकर पुतळ्यापासून ढोल ताशांच्या सहाय्यानं वाजत गाजत मिरवणूक यावेळी काढण्यात आली आहे। पक्षातर्फे मी आज अर्ज दाखल केलेला जो जनसमुदाय आज फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला ज्याच्यावरनं 24 तारखेला आमचा विजय निश्चित आहे हे सिद्ध या ठिकाणी होतं। दादा मतदारसंघामध्ये तुम्ही राष्ट्रवादीतून थोडेसे आलेख राहिले होते, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी कालच त्या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने सांगितलं का शेवटच्या घटकापर्यंत विद्यमान सदस्यांना त्यांना तिकीट आहे का नाही यासाठी ती खेळली होती आणि म्हणून त्या ठिकाणी मी कधी म्हटलेलं नव्हतं की मी राष्ट्रवादी सुटले।
जनशक्तीचे त्या ठिकाणी बातम्या होत्या. मी इकडे गेलोय तिकडे गेलोय, मी कुठंच गेलेलो नाही. आणि मी ही परवानगी कार्यकर्त्यांना विचारून त्या ठिकाणी घेतली. आता निवडणुकीचं काम आणि 5% त्या ठिकाणी राजकारण मला करावं लागलं. मी कुठेही म्हटलो नाही की मी राष्ट्रवादी सोडलो. नेवाशामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक कोळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तालुक्यामध्ये आतापर्यंत कोणतीच विकास कामं झाली नसल्याची टीका त्यांनी आजी माजी आमदारांवर केली आहे. जनतेच्या विकासासाठी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी, त्यांना नोकरी धंदा देण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं या ज्या ठिकाणी फॉर्म दाखल केलेला आहे विधानसभेसाठी, या ठिकाणी फॉर्म दाखल केलेला आहे. निवडणूक लढण्याचं एकमेव कारण नेवासा तालुका हा 10 वर्ष आज पाठीमागे गेलेला आहे. माजी आमदार आजी आमदार यांनी गेल्या 5 वर्षात फक्त एकमेकावर टीका केल्याशिवाय दुसरा काही या ठिकाणी विकास झाला नाही. थोडाफार जो रस्त्याचा विकास दाखवला गेला आहे कुठंतरी, तो विकास म्हणून सांगता येणार नाही. आज शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांची कर्जबाजारी, शेतकऱ्यांना जी कर्जमाफी देण्याचं ठरलं होतं ते शेतकऱ्यांनी शासनाने कुठेही कर्जमाफी दिलेली नाही. आणि नेवासा तालुक्यामध्ये त्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी कुठेही प्रयत्न केलेले नाही. शेतकऱ्यांचे ज्या हालापेशा झाल्या आहेत, 15-16 अनुदान अनुदानाचा प्रश्न आहे, पण जे शेतकऱ्यांचे आज हालापेशा झाले त्याच्यामुळे शेतकरी ह्या आत्महत्याकडे वळलेला आहे. आणि आज आपण बघतो प्रत्येक ग्रामीण भागामध्ये कुठेही रोजगार उपलब्ध नाही, उद्योगधंदे नाही, त्याच्यामुळं तालुक्याचा विकास हा खुंटलेला आहे. फक्त कुठंतरी म्हणजे काहीतरी जाहिरातबाजी करून आम्ही हे कामं केले ते कामं केले. माजी आमदारांनी सुद्धा ही जाहिरातबाजीच फक्त चालू आहे आणि एकमेकावरती फक्त टीका चालू आहे. आणि हा खेळ गेली 5 वर्ष हा नेवासा तालुका अगदी उघड्या डोळ्याने पाहतो आहे. त्यासाठी नेवासा तालुक्यातल्या जनतेला मला एक विनंती करतो आहे का, जेही आमदार लोक आपापसात भांडतात त्याच्यापेक्षा सुजाण जनता ही कधीही अशी भांडत नाही. आणि ह्या आमदाराचं काय तुम्ही काय घेणार यांच्यापासून, जो काय म्हणजे यांना यांच्यापासून आपल्याला काय घेण्यासारखं काय आहे तुम्ही सांगा. हे जर रोज यांची टीका फक्त आपल्याला वाचायला मिळती, हे एकमेकावरती टीका करतात आणि इतक्या खालच्या लेवलला जाऊन भाषणातून टीका केली जाते इतक्याला.